पंचरलेखे ववर्द विष्णु वंदिता सहिष्णुषे शिवशेष मुद्रभद्राय राजति। सर्वप्रथम राजांच्या राजमुद्रेला वंदन करते आणि माझ्या भाषणाची सुरुवात करते। नमस्कार मित्रांनो, मी स्नेहा भागवत निर्मळ आज विषय मांडते तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा। 400 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले निरागसं बाळ म्हणजे शुभा, राजनीती युद्धनीती गणिमिकावा यांसारख्या कृतशस्त्रांचा कळस म्हणजे शुभा, एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा। महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शुभा, महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शुभा, दुश्मनांच्या काळजातले पावित्र्याचे स्थान म्हणजे शुभा, दुश्मनांच्या काळजातले पावित्र्याचे स्थान म्हणजे शुभा। वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर, वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर, अगदी असेच आणि असेच असायला हवे मावळ्यांचे वर्तन, हीच शिवरायांची शिकवण। अरे शिवाजी महाराज एकदा लहान असताना सहज तमाशाच्या तिथे गेले आणि सर्व दृश्य जिजाऊन पाहिले। जिजाऊन शिवाजी महाराजांना बोलावलं आणि सनकणकणखा टाकली आणि सुनावलं, कान खोलून ऐक शुभा, आपल्याला लेकी बायांना नाचवायचं नाही तर वाचवायचं आहे। अशा प्रकारे अनेक संस्कार जिजाऊने शिवाजी महाराजांवर घडवले आणि आज आपण म्हणतोय की जिजाऊ शिवाजी महाराज जन्माला येत नाही तर अरे पण जिजाऊ जन्माला आले नाही तर शिवाजी महाराज कुठून घडतील, सांगा ना कुठून घडतील। आज काय झालंय आमच्या दारातला सडा गेला, आमच्याच दारामध्ये आज सडा झाला। आज काय झालंय आमच्या दारातली रांगोळी गेली आणि आमच्याच घरातली माणसं यात रंगोळी झाली। आजही शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकल्यावर आमच्या आईला वाटतं बाल शिवाजी, आमची आई म्हणते बाल शिवबा जर व्हायचं असतं आणि सहलीला जाताना पुढे नाही मागे नाही मधोमध बसायचं असतं, पुढून गाडी ठोकली काय मागून गाडी ठोकली काय मधल्यानं मात्र सुरक्षित राहायचं असतं। आमची आई म्हणते बाल शिवाजी व्हायचं असतं, बाल शिवाजी व्हायचं असतं। अरे माणसानं जगलं कसं पाहिजे, जगावं तर वाघासारखं लढावं तर शिवासारखं, काळजात वाघ आणि डोळ्यात आग, काळजात वाघ आणि डोळ्यात आग, भगवे रक्त शरीराने तक्त सुकते ते गेली जाईल तक्त, फक्त झुकणार नाही हिंदूचंच रक्त, फक्त हिंदूचंच रक्त। ताजमहल, अरे ताजमहल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, अरे ताजमहल जर एका प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे। 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली, पण माझ्या राजानं अवघ्या 50 वर्षात जे किल्ले बांधले किंवा जिंकले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर एवढी भरेल एवढी भरत। आपण चीनच्या भिंतीला एक आश्चर्य मानतो, मग हे काय आहे आश्चर्यच नाही तर मला माझा मराठी असल्याचा अभिमान आहे। ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करते पण मला असं वाटतं त्यांनी ओम या शब्दावर नाही तर शिवाजी, शिवाजी या शब्दावर संशोधन करायला हवं। शिवाजी हा शब्द उच्चारताच शरीरावर शहारे निर्माण होतात, हृदयातले ठोके वाढायला लागतात आणि शरीरात एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते। जर शिवाजी शिवाजी या शब्दात एवढी ताकद असेल तर शिवाजी महाराजात केवढी असेल आपण याचा विचारही करू शकत नाही। नऊ खेळाडू सात आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 देव, 3 ऋतू, 2 डोळे, फक्त आणि फक्त एकच शिवराय, वन इज मराठा किंग। आपण मराठी आहोत, मराठी कलर टाट करून सांगा मराठी या शब्दाचा अर्थ काय। मरेपर्यंत राजांच्या सेवेत ठामपणे उभा असलेला जगदंब जगदंब, पण आजचे शिवाजी महाराज काय करताय, तुम्ही आम्हाला तंबाखू द्या आम्ही तुम्हाला सुना देतो। अरे आपण मराठी आहोत, मराठी कलर टाट करून सांगा मराठी या शब्दाचा अर्थ काय। मरेपर्यंत राजांच्या सेवेत ठामपणे उभा असलेला जगदंब जगदंब, कपाळावर चंद्रकोर लावून किंवा महाराजांसाठी दाढी बांधून राजे होता येत नाही। राजे परस्त्रीला आपल्या आई बहिणीच्या रूपात पाहत होती, जर तुम्ही सुद्धा दुसऱ्याची बहीण ही माझी बहीण अशी भावना ठेवली तर तुम्ही सुद्धा माझ्या राजांचे खरे मावळे म्हणून झळका, तुम्ही सुद्धा माझ्या राजांचे खरे मावळे म्हणून झळका। शंभूराजांच्या बलिदान, राजांचे शौर्य, जिजामातेचे संस्कार आणि मावळ्यांचे कष्ट, यातूनच घडले खरे महाराष्ट्र, यातूनच घडले खरे महाराष्ट्र। जाताना एवढंच म्हणेल तर वार तर प्रत्येकाच्या